भगवत गीता जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री भगवद्गीता पठन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेड शहरासह मराठवाड्यातील 30,000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सामूहिकरित्या भगवद्गीतेच्या अध्ययनाचे पठन केले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडमध्ये काबरानगर भागातील हा कार्यक्रम पार पडला. बालवाडीपासून ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संस्कृतीचे जतन आणि भगवद्गीताबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. नमस्कार, मी कल्पना कांबळे कैलासवासी नाना पालकर शाळेमध्ये शिक्षिका आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई यांच्याकडून गीता जयंतीच्या निमित्तानं एक कार्यक्रम घ्यायचा असं ठरवलेलं आहे की गीतेचा 12वा किंवा मग 15वा अध्यायाचं पठन होणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांकडून मराठवाड्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत ह्या सगळ्या शाखेमधनं बालवाडीपासून ते पी जीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडनं जवळपास 30,000 विद्यार्थ्यांकडनं 12वा किंवा 15वा अध्यायाचं मुखोद्गत पठन 9 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याचं नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भाने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था गेल्या अनेक वर्षापासून गीतेच्या संदर्भाने नियोजन पुस्तिकेमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी देते. त्याचाच एक भाग म्हणून आजही आपल्या शाळेतही कैलासवासी नाना पालकर शाळेमध्ये जवळपास 350 विद्यार्थी शिशुवाटिकेपासून ते 8वीपर्यंतचे सकाळी 8:30 विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि 9 ते 10 या वेळेमध्ये या गीतेच्या 12व्या अध्यायाचं पठन झालेलं आहे. यासाठी अनेक लोक वेदशास्त्र संपन्न महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबरोबर संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, संघ परिवारातील विविध आयामाचे प्रतिनिधी आणि माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं की या सगळ्या वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. सगळ्यांनी या सगळ्या तत्वाचा आपल्या पण आयुष्यामध्ये अंगीकार करावा आणि जर नवीन पिढी आपल्याला चांगली निर्माण करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न आपल्या शाळेमधून केला तर नक्कीच सगळ्या गोष्टी छान होतील असा आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय श्रीराम. आज भगवद्गीता दिन भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नांदेड शाखा कैलासवासी नाना पालकर शाळा या आमच्या शाळेमध्ये 350 विद्यार्थ्यांनी गीता पठनाचा भाग घेतलेला आहे. या शाळेमध्ये सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक असे सर्व उपक्रम चालतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर आमच्या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत. आमच्या शाळेच्या 42 शाखा आहेत त्या सगळ्या ठिकाणी आजच्या दिवशी याच वेळेला 9 ते 10 याच कालावधीत हा उपक्रम राबवला जातो. विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये अजूनही राबवल्या जातात.